नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक राजेंद्र मोतिंगे आपल्या सर्वांचे या व्हिडिओ लेक्चर सीरीज मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सीरीज पासून आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 10वीच्या गणित भाग ए या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, यामध्ये आपण मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम आपण बघणार आहोत। महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 10वीच्या गणित भाग ए यातील प्रकरण नंबर 1 दोन चलातील एक रेषीय समीकरण या प्रकरणाचा अभ्यास आपण करणार आहोत। चला तर आपण बघूया दोन चलातील एक रेषीय समीकरणाचा अभ्यासक्रम। अभ्यासक्रमात आपण मुद्दा नंबर 1 बघणार आहोत, दोन चलातील एक रेषीय समीकरणांची ओळख। मुद्दा नंबर 2 आपण बघणार आहोत, दोन चलातील एक रेषीय समीकरण सोडवण्याच्या पद्धती। यामध्ये पहिली पद्धत आपण बघणार आहोत, सहगुणक सारखे करून चलाचे निरसन करणे। पद्धत नंबर 2 आपण बघणार आहोत, किंमत ठेवून चलाचे निरसन करणे। तिसरी पद्धत आपण बघणार आहोत, आलेख पद्धत। आणि चौथी पद्धत आपण बघणार आहोत, क्रॅमर्स रूल पद्धत। आणि या अभ्यासक्रमातला मुद्दा नंबर 3 आहे, शाब्दिक उदाहरणाचे गणिती रूपांतर। आणि मुद्दा नंबर 4 आपण बघणार आहोत, दोन चलातील एक रेषीय समीकरणाचे उपयोजन। तर आपण सुरू करूया दोन चलातील एक रेषीय समीकरणांची ओळख। या दोन चलातील एक रेषीय समीकरणाची ओळख घेण्याअगोदर आपण काही महत्त्वाच्या राशीविषयी किंवा महत्त्वांच्या गोष्टीविषयी आपण माहिती घेऊ। सगळ्यात प्रथम चल। चल म्हणजे कोणत्याही समीकरणातील अथवा पदावलीतील अशी राशी की ज्याची किंमत आपल्याला माहिती नसते। आता ज्या राशीची किंमत माहिती नसते मग त्या राशीऐवजी आपण काय करतो, इंग्रजी अक्षरांचा वापर करतो। तर यालाच आपण त्या पदावलीमध्ये किंवा समीकरणामध्ये चल पद असं म्हणतो। जसं आपण काही पदावली समीकरणांमध्ये आपण एक्स वाय झेड या प्रकारची काही इंग्रजी अक्षरे त्या माहित नसलेल्या किमतीला दर्शवण्यासाठी वापरतो, त्याला आपण चल पद असं म्हणणार आहे। प्रत्येक गणितामध्ये या चल पदांची किंमत वेगवेगळी असू शकते। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहगुणक। सह म्हणजे सोबत, गुणक म्हणजे गुणाकार। चला सोबत गुणाकारात येणाऱ्या राशीला किंवा संख्येला आपण सहगुणक असं म्हणतो। उदाहरणार्थ जर आपण ही राशी बघितली 3x, तर या 3x राशीमध्ये x हे चल पद आहे, तर 3 ह्या चला सोबत गुणाकार देते म्हणजे 3 हे झालं x चा सहगुणक। म्हणजे जी ही राशी किंवा जी संख्या चला सोबत गुणाकार देते त्या संख्येला त्या चलाचा सहगुणक असे म्हणतात। जसं 3 हा x चा सहगुणक आहे, म्हणजे सहगुणक म्हणजे चला सोबत गुणाकारात येणारी राशी किंवा संख्या। चला सोबत गुणाकारात येणारी संख्या। त्यानंतर स्थिरांक। कोणतेही पदावली अथवा आपण समीकरण बघितलं तर या समीकरणामध्ये चला व्यतिरिक्त येणारी राशी किंवा चला व्यतिरिक्त येणारी संख्या म्हणजे त्याला आपण म्हणणारे स्थिर पद, ज्याची किंमत आपल्याला माहिती असते आणि त्या सोबत चल पद येत नाही, तर अशा राशीला आपण स्थिरांक किंवा स्थिर पद असं म्हणतो। चला व्यतिरिक्त येणारी राशी अथवा संख्या। त्यानंतर पदावली। आता गणितामध्ये जर आपण बघितलं काही मूलभूत क्रिया असतात जसं गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज, तर या मूलभूत क्रियांची जी मांडणी केली जाते तर या मांडणीलाच आपण पदावली असं म्हणतो। म्हणजे गणितातील मूलभूत क्रियांच्या मूलभूत क्रियांच्या मांडणीला पदावली असे म्हणतात।
आता कोणत्याही पदावलीमध्ये पदांच्या संख्येवरून त्या पदावलीचे प्रकार पडतात. जसं जर एखाद्या पदावलीमध्ये एक पद येत असेल तर त्याला आपण एक पदी असे म्हणतो. जर त्या पदावलीमध्ये दोन पद येत असेल तर आपण त्याला द्विपदी म्हणणार आहे. त्या पदावलीमध्ये तीन पद येत असेल तर आपण त्याला त्रिपदी असे म्हणू. त्यानंतर समीकरण. सम म्हणजे सारखे आणि करण म्हणजे करणे. आता समीकरणाचा अर्थ पदावलीच्या दोन्ही बाजू सारख्या करून घेणे, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या दाखवणे, यालाच आपण समीकरण असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ पदावलीची डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे या पद्धतीने आपण त्याचा संबोध करतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण बरोबर चिन्ह त्या ठिकाणी वापरत असतो. जसं एक्स अधिक पाच बरोबर चार. तर आता या ठिकाणी ही डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही सारख्या आहे या अर्थाने आपण इथं दाखवले आहे. तर यालाच आपण समीकरण असं म्हणणार. आता या समीकरणांचे जे प्रकार आहेत हे दोन प्रकार पडतात. जसं आपण समीकरणाचा जर आलेख काढला तर हा आलेख जर एक सरळ रेषेत असेल तर त्याला आपण एक रेषीय समीकरण असं म्हणणार. आणि त्या समीकरणाचा आलेख काढला असता हा आलेख जर एक सरळ रेषा येत नसेल तर त्याला आपण नैक रेषीय समीकरण असे म्हणतो. म्हणजे या समीकरणामध्ये दोन प्रकारचे समीकरण असतात. एक एक रेषीय समीकरण दुसरं नैक रेषीय समीकरण. तर एक रेषीय समीकरण म्हणजे काय की ज्या समीकरणाचा आलेख काढला हा आलेख एक सरळ रेषेत असेल तर त्याला एक रेषीय समीकरण म्हणायचं. आणि नैक रेषीय समीकरण काय की ज्या समीकरणाचा आपण आलेख काढला असता हा आलेख एक सरळ रेषेत नसेल तर त्याला आपण नैक रेषीय समीकरण असं म्हणणार आहे. आता एक रेषीय समीकरणामध्ये चलाच्या संख्येनुसार त्याच्यामध्ये किती चलपद येतात त्यानुसार त्या समीकरणाचे दोन प्रकार आपण इथे घेऊ शकतो. एक एक चल समीकरण आणि दुसरं द्विचल समीकरण किंवा दोन चलातील समीकरण. त्यानंतर नैक रेषीय समीकरण. या नैक रेषीय समीकरणामध्ये दोन प्रकारची समीकरण आपण घेऊ शकतो. एक वर्ग समीकरणे आणि दुसरं बहुपदीय समीकरणे. आता वर्ग समीकरण याविषयी आणि बहुपदीय समीकरण आपण पुढच्या प्रकरणामध्ये किंवा पुढच्या पाठामध्ये याच्याविषयी माहिती घेणार आहोत. आपल्याला एक रेषीय समीकरण अभ्यासायचं आहे. याच्यामध्ये एक चल समीकरण म्हणजे ज्या समीकरणाचा आलेख एक सरळ रेषा येतो आणि त्याच्यामध्ये एकच चल पद असतं त्याला आपण एक रेषीय समीकरण असं म्हणणार आहोत. आणि दोन द्विचल समीकरण किंवा दोन चलातील समीकरण म्हणजे काय की ज्या समीकरणाचा आलेख काढला असता हा आलेख एक सरळ रेषा येतो आणि ज्याच्यामध्ये दोन चलपद येतात त्या समीकरणाला आपण दोन चलातील एक रेषीय समीकरण असं म्हणणार आहोत. आता या द्विचल समीकरणांचा आपण गणितीय व्याख्या आपण बघणार आहोत. तर आपण दोन चलातील एक रेषीय समीकरणाची शास्त्रीय व्याख्या बघूया. तर दोन चलातील एक रेषीय समीकरण म्हणजे काय की ज्या समीकरणाचा आलेख काढला असता हा आलेख एक सरळ रेषा येतो आणि ज्या समीकरणामध्ये दोन चलपद येतात. आता जर आपण याची शास्त्रीय व्याख्या बघितली तर दोन चलातील एक रेषीय समीकरण ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात आपलं दोन चलातील एक रेषीय समीकरण असतं. याच्यामध्ये एक्स आणि वाय जर आपण या समीकरणांचा अभ्यास केला किंवा या स्वरूपाचा या सामान्य रूपाचा जर आपण अभ्यास केला तर यावरून आपल्याला लक्षात येईल की एक्सचा आणि वायचा या समीकरणामध्ये आपण जर कोटी बघितला यांचा तर यांचा कोटी हा एक येतो. म्हणजे ज्याचा कोटी एक येतो ज्या समीकरणाचा कोटी एक असतो आणि ज्या ठिकाणी दोन चलपद येतात त्या ठिकाणी ए बी सी या वास्तव संख्या असतात आणि ए बी ची किंमत शून्य नसते. म्हणजे जे समीकरण या स्वरूपात असतं ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात तीन परंतु
ए बी सी या वास्तव संख्या असून ए बरोबर 0 नाही बी बरोबर 0 नाही तर या समीकरणास दोन चलातील एक रेषीय समीकरण असे म्हणतात बघा मित्रांनो या ठिकाणी आपलं दोन चलातील एक रेषीय समीकरण ax अधिक by बरोबर अधिक c बरोबर 0 या स्वरूपात असतं या ठिकाणी a b c या वास्तव संख्या असतात आता वास्तव संख्या विषयी माहिती तुम्ही इयत्ता 9 वी पर्यंत घेतलेली आहे त्या ठिकाणी a आणि b या दोघांच्याही किमती 0 नसतात तर या प्रकारच्या समीकरणांना आपण दोन चलातील एक रेषीय समीकरण असं म्हणणार आहे त्या ठिकाणी a ची अथवा b यापैकी कोणाची किंमत जर 0 असेल तर ते दोन चलातील एक रेषीय समीकरण होत नाही कारण a ची किंमत जर 0 असेल तर या ठिकाणी x हे पदच येत नाही जर b ची किंमत 0 असेल तर त्या ठिकाणी by हे पदच येत नाही आता जर c ची किंमत जी आहे ती जर 0 असेल तर आपल्याला चालतं कारण c या पदाची किंमत जर 0 असेल तर ते समीकरण आपलं ax by बरोबर 0 या स्वरूपात आहे आता या ठिकाणी दोन्ही चलपद आहेत म्हणजे x पण आहे आणि y पण आहे आणि यांचा कोटी एक आहे त्यामुळे हे जे आहे ते दोन चलातील एक रेषीय समीकरण होईल महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आपल्याला या ठिकाणी एक सारणी पूर्ण करण्यासाठी दिलेली आहे म्हणजे दोन चलातील एक रेषीय समीकरण हा जो या भागातला ओळख हा मुद्दा आहे या मुद्द्यावर आधारित आपल्याला ही सारणी पूर्ण करण्यासाठी दिलेली आहे यामध्ये आता आपण बघितलं की दोन चलातील एक रेषीय समीकरण ax अधिक by अधिक c बरोबर 0 या स्वरूपात असतं a b आणि c या वास्तव संख्या असून a आणि b यांच्या किमती 0 नसतात तर अशा समीकरणांना आपण दोन चलातील एक रेषीय समीकरण असं म्हणतो तर आपल्याला या ठिकाणी काही उदाहरण दिलेले आहेत तर या उदाहरणात कोणते दोन चलातील एक रेषीय समीकरण आहेत किंवा कोणते दोन चलातील एक रेषीय समीकरण नाही हे आपल्याला सांगायचं आहे आता जर आपण समीकरण 1 बघितलं या ठिकाणी 4m अधिक 3n बरोबर 12 तर या ठिकाणी चलपद m आणि n हे आहेत आणि या समीकरणाचा सर्वात सुरुवातीला आपण बघणार आहे कोट तर या समीकरणाचा कोटी जो आहे तो 1 आहे m m चा कोटी 1 n चा कोटी सुद्धा 1 म्हणजे या पूर्ण समीकरणाचा जो कोटी आहे तो 1 आहे आणि त्या ठिकाणी या चलपदा सोबत येणाऱ्या ज्या राशी आहेत या 0 नाही म्हणजे a आणि b ची किंमत 0 नाही कोटी 1 आहे आणि या स्वरूपात ते समीकरण आहे त्यामुळे हे जे आहे 4m अधिक 3n बरोबर 12 हे दोन चलातील एक रेषीय समीकरण आहे म्हणून या सारणीतलं याचं उत्तर आहे आहे त्या ठिकाणी 3x चा वर्ग वजा 7y बरोबर 13 जर या समीकरणात आपण बघितलं तर या ठिकाणी या समीकरणाचा कोटी 2 आहे आता या ठिकाणी कोटी 2 आहे याचा अर्थ समीकरणाचा कोटी 1 नाही म्हणजे हे दोन चलातील एक रेषीय समीकरण नाही म्हणजे बाकीच्या गोष्टी आपल्याला बघण्याची गरज नाही त्या ठिकाणी हे दोन चलातील एक रेषीय समीकरण नाही कारण त्याचा कोटी हा 2 आहे त्यानंतर आपण तिसरं समीकरण जर बघितलं तर या तिसऱ्या समीकरणामध्ये वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 5y बरोबर 16 या ठिकाणी वर्गमुळात 2 ही वास्तव संख्या आहे वर्गमुळात 5 ही सुद्धा वास्तव संख्या आहे आणि 16 ही सुद्धा वास्तव संख्या आहे त्या ठिकाणी x आणि y जर या समीकरणाचा कोटी आपण बघितला तर कोटी 1 आहे त्या ठिकाणी x चा सहगुणक 0 नाही y चा सहगुणक सुद्धा 0 नाही त्यामुळे हे समीकरण सुद्धा
दोन चलातील एक रेषीय समीकरण आहे. त्यानंतर आपण जर बघितलं उदाहरण 4, तर या उदाहरण 4 मध्ये 0x + 6y - 3 = 0. पहिला मुद्दा या समीकरणाचा कोटी, या समीकरणाचा कोटी 1 आहे. दुसरा मुद्दा या समीकरणात a आणि b च्या किमती 0 नको. या ठिकाणी x जर आपण सहगुणक बघितला तर हा 0 आहे, त्यामुळे या ठिकाणी हे दोन चलातील एक रेषीय समीकरण होणार नाही, कारण या ठिकाणी a ची किंमत 0 आलेली आहे, म्हणजे हे दोन चलातील एक रेषीय समीकरण नाही. जर आपण पाचवं समीकरण बघितलं तर या समीकरणामध्ये 0.3x + 0y - 36 बरोबर 0. त्या ठिकाणी आपण बघितलं या समीकरणाचा कोटी 1 आहे, इथपर्यंत ठीक आहे. x चा सहगुणक 0.3 आहे, ही वास्तव संख्या आहे, ओके. त्यानंतर y चा सहगुणक 0 आहे, म्हणजे b ची किंमत 0 आली. आता b ची किंमत 0 आली म्हणजे आपली अट ही अपूर्ण आहे, त्यामुळे हे दोन चलातील एक रेषीय समीकरण नाही. त्यानंतर आपण जर सहावं उदाहरण बघितलं तर सहाव्या उदाहरणामध्ये 4x + 5y = 4. तर या समीकरणाचा कोटी जर बघितला तर या समीकरणाचा कोटी 1 आहे. त्यानंतर 4 आणि 5 या जर आपण संख्या बघितल्या तर या ठिकाणी या स्वरूपातील समीकरणाला आपल्याला असं सुद्धा लिहितं 4x + 5y = 4. त्या ठिकाणी आपण याला सेपरेट करून लिहू शकतो 4 1/x + 5 1/y = 4. त्या ठिकाणी 1/x आणि 1/y तर या ऐवजी आपण दुसरे जे व्हेरिएबल आहे चल आहे त्या ठिकाणी आपण मानू शकतो, म्हणजे 1/x बरोबर आपण n कंसीडर केलं आणि 1/y बरोबर आपण समजा n कंसीडर केलं. तर या ठिकाणी या समीकरणाला आपल्याला 4m + 5n = 4 या स्वरूपात आपल्याला त्याला लिहिता येईल. त्यामुळे हे जे समीकरण आहे हे समीकरण सुद्धा आपलं दोन चलातील एक रेषीय समीकरण आहे, कारण चलाचा कोटी हा 1 आहे आणि चलाचा कोटी 1 असून 4 व 5 या ज्या संख्या आहे या सुद्धा संख्या वास्तव आहे आणि या ठिकाणी x y चा सहगुणक 0 नाही, त्यामुळे हे दोन चलातील एक रेषीय समीकरण आहे. त्यानंतर आपण जर पुढे बघितलं या ठिकाणी या समीकरणात x चा कोटी 1 y चा 1 म्हणजे 1 आणि 1 झाले 2, म्हणजे या समीकरणाचा जर कोटी आपण बघितला तर हा कोटी आहे 2. आता समीकरणाचा कोटीच 2 आला, त्यामुळे हे समीकरण जे आहे दोन चलातील एक रेषीय समीकरण होणार नाही. दोन चलातील एक रेषीय समीकरणाचा आपण दुसरा मुद्दा बघणार आहे, समीकरण सोडवण्याच्या पद्धती. आता या समीकरण सोडवण्याच्या पद्धती बघण्या अगोदर आपल्याला एक सामायिक समीकरण म्हणजे काय असतं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर आपण एक सामायिक समीकरण बघूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी x अधिक y बरोबर 5 हे मी एक समीकरण घेतो. त्यानंतर x - y बरोबर 1 आपण या ठिकाणी 3 घेऊ, म्हणजे आपण जर आता बघितलं या दोन्ही समीकरणाचा जर आपण ऑब्झर्वेशन केलं x अधिक y बरोबर 5 आणि x - y बरोबर 3 हे दोन्हीही दोन चलातील एक रेषीय समीकरण आहे. या समीकरणाचा कोटी 1 आहे आणि त्यानंतर a आणि b या ठिकाणी a ची किंमत काहीच नाही म्हणजे 1 असते आणि या ठिकाणी b ची किंमत काहीच नाही म्हणजे ती सुद्धा 1 आहे आणि c ची किंमत या ठिकाणी -5 आहे किंवा 5 आहे. जर आपण या ठिकाणी बघितलं a ची किंमत 1, b ची किंमत -1 आणि c ची किंमत -3, कारण या ठिकाणी आपण इकडे घेतल्यानंतर इथं -3 आपल्याला लिहिता येईल.
त्या स्वरूपात जर आपल्याला दोन चलातील एक रेषीय समीकरणाच्या स्वरूपात लिहायचं असेल तर आता आपल्याला ए बी आणि सी च्या किमती आपल्याला माहिती आहे आणि हे दोन चलातील एक रेषीय समीकरण आहे. आता या समीकरणामध्ये जर आपण बघितलं तर याची उकल, आता उकल म्हणजे काय, उकल म्हणजे की x आणि y म्हणजे ज्या माहित नसलेल्या राशी आहेत तर या राशींची किंमत, या राशींची किंमत काढणे किंवा त्याची जी किंमत आहे त्या किमतीला आपण त्याची उकल असं म्हणतो. म्हणजे ती संख्या आपण त्या ठिकाणी टाकल्यानंतर आपले समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात. आता x आणि y या दोघांची बेरीज 5 आहे अशा आपल्याला जोड्या शोधायच्या आहे आणि त्या जोड्या म्हणजे या समीकरणाची उकल. जसं 3 आणि 2, आता या ठिकाणी 3 आणि 2 या दोघांची बेरीज 5 येते म्हणजे 3 आणि 2 ही या समीकरणाची उकल आहे. त्यानंतर आपण जर बघितलं 4 आणि 1, 4 आणि 1 5 येतात म्हणजे ही सुद्धा या समीकरणाची उकल आहे. त्यानंतर आपण जर बघितलं 6 वजा 1 म्हणजे आपण x ऐवजी 6 ठेवले आणि y ऐवजी आपण जर वजा 1 ठेवले तर 6 मधून 1 गेला इथं 5 येणार आहे म्हणजे ही सुद्धा या समीकरणाची उकल आहे. तर अशा आपल्याला जेवढ्या उकल घेता येईल कोणत्याही समीकरण यावरून आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक समीकरणासाठी अनंत उकली असतात. कोणत्याही समीकरणाला या अनंत उकली या ठिकाणी असतात. जर आपण बघितलं 5 आणि 0, 5 आणि 0 सुद्धा 5 येतात, 0 आणि 5 याची किंमत सुद्धा 5 येते. तर या आपण बघितलं या पहिल्या समीकरणांच्या उकली. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरे समीकरण दिलेले आहे तर या समीकरणाच्या सुद्धा आपल्याला काही उकली काढता येतात. आता आपण जर बघितलं 4, 4 तून 1 गेले 3 येतात, 6, 6 तून 3 गेले 3 येतात, 4 तून 1 3, 4 6 तून 3 गेले 3 म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं 5, 5 मधून 2 गेले त्या ठिकाणी 3 येते म्हणजे x ऐवजी आपण 5 आणि y ऐवजी आपण 2 ठेवले तर या ठिकाणी ह्या समीकरणाचं संतुष्टी होते. त्यामुळे या सगळ्या ज्या आहेत या समीकरणाच्या उकली आहेत. जर आपण बघितलं अजून 10, 10 मधून 7 गेले सुद्धा 3 येतात, अशा आपल्याला या समीकरणाची सुद्धा अनंत उकली काढता येईल, या समीकरणाच्या सुद्धा अनंत उकली आपल्याला काढता येईल. आता जर आपण या दोन्ही समीकरणाचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल या दोन्ही समीकरणामध्ये बघा कोणती राशी सारखी आहे का हे आपल्याला बघता येईल. या ठिकाणी 3 आणि 2 नाहीये, 4 आणि 1 बघा या समीकरणाची उकल 4 आणि 1 या ठिकाणी आहे आणि या समीकरणाची सुद्धा उकल 4 आणि 1 आहे. तर या दोन्ही समीकरणामध्ये आपण बघितलं तर किती उकली आल्या, एकमेव उकल या दोन्ही समीकरणामध्ये आहे. तर म्हणजे आपण जर बघितलं कोणत्याही दोन किंवा दोन पेक्षा अधिक समीकरणामध्ये एकच उकल सामायिक असेल म्हणजे एकच उकल सामायिक येते तर त्या प्रकारच्या समीकरणांना एक सामायिक समीकरण आपल्याला म्हणता येईल. म्हणजे x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 3 या दोन्ही समीकरणाची उकल आपण जर बघितली तर ही उकल समान आहे आणि अशा किती उकली आहे तर अशी एकच उकल मिळाली आपल्याला, एकमेव उकल या ठिकाणी आहे. त्यामुळे या समीकरणाला आपल्याला एक सामायिक समीकरण म्हणता येईल. आणि आता या उकलीच काढायची आहे म्हणजे समीकरण सोडवायचं, समीकरण सोडवायचं म्हणजे त्याची उकल काढायची म्हणजे ज्याच्यामध्ये असलेल्या चलपदाची किंमत काढायची तर त्यालाच आपण एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धती असं म्हणतो. जर आपण गणितामध्ये बघितलं तर एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या आपल्याकडे एकंदरीत 4 पद्धती आता सध्या आहेत तर या 4 पद्धती आपण अभ्यासूया. त्याच्यामधली पहिली पद्धत एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धती. यामध्ये जर आपण पहिली पद्धत बघितलं तर सहगुणक सारखे करून चलाचे निरसन करणे, सहगुणक सारखे करून चलाचे निरसन करणे. पद्धत नंबर 2 किंमत ठेवून चलाचे निरसन करणे, किंमत ठेवून चलाचे
निरसन करनी। जर आपण तिसरी पद्धत बघितली तर ती पद्धत आहे आलेख पद्धत। आणि चौथी पद्धत आहे क्रॅमर्स रूल पद्धत। तर आपल्याला या चारही पद्धतीविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर आपण पहिली पद्धत बघूया सहगुणक सारखे करून चलाचे निरसन करणे। तर या पद्धतीमध्ये सुरुवातीला आपण जे उदाहरण अगोदर आपण एक सामायिक समीकरणाचं बघितलं तेच उदाहरण आपण सोडून बघूया। आता आपलं एक समीकरण दिलेले x अधिक y बरोबर 5 आणि दुसरा आहे x वजा y बरोबर 3। त्या ठिकाणी समीकरण दिल्यानंतर पहिल्या समीकरणाला आपण एक नंबर नाव देऊ आणि दुसऱ्या समीकरणाला दोन विधान देऊ म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 2। आता या दोन्ही समीकरणामध्ये सगळ्यात अगोदर निरीक्षण करायचं आहे की कोणाचा सहगुणक सारखा आहे, x चा सहगुणक सारखा आहे किंवा y चा सहगुणक सारखा आहे। सहगुणक सारखा नसेल तर तो सारखा करून घ्यायचा। सर्वात सुरुवातीला आपण जर बघितलं x चा सहगुणक आहे 1 आणि इथं x चा सहगुणक आहे दुसऱ्या समीकरणात 1 म्हणजे x चा सहगुणक सारखा आहे म्हणजे x चं आपल्याला निरसन करता येणार आहे। आता जर आपण बघितलं y चा सहगुणक 1 आहे आणि इथं सुद्धा y चा सहगुणक 1 आहे म्हणजे y चा सुद्धा सहगुणक सारखा आहे म्हणजे y चे सुद्धा आपल्याला निरसन करता येईल। म्हणजे आपल्याला या दोन चलापैकी एक चलाचं आपल्याला निरसन करायचं, म्हणजे आता एका चलाचं आपल्याला निरसन करून आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत आपल्याला काढता येणार आहे। तर मग आपण ठरवायचं आहे की आपल्याला दोघांचे जर सहगुणक सारखे असेल तर कोणाचं निरसन करायचं हे सर्वात सुरुवातीला ठरवायचं आहे। आता आपण या ठिकाणी x चं सुद्धा निरसन करू शकतो आणि y चं सुद्धा निरसन करू शकतो। जर आपण ठरवलं की आपल्याला y चं निरसन करायचंय तर त्या ठिकाणी त्याच्या चिन्ह बघायचे। आता y चं जे चिन्ह आहे ते अधिक आहे आणि इथं या ठिकाणी y चं चिन्ह दुसऱ्या समीकरणात वजा आहे म्हणजे या ठिकाणी विरुद्ध चिन्ह आहे अधिक वजा। जर चिन्ह सारखे नसतील, ज्याचा सहगुणक सारखा आहे आणि ज्याचे चिन्ह वेगवेगळे आहे, तर त्या ठिकाणी आपण त्या चल पदाचं निरसन करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्याची बेरीज करावी लागेल। म्हणजे आपल्याला चिन्ह बदलायची नाही कारण ऑलरेडी चिन्ह त्याचे वेगवेगळे आहे। चिन्ह वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्या दोन्ही चल पदाचं आपल्याला निरसन करता येणार आहे। म्हणून आपण या ठिकाणी दोघांचे चिन्ह जर वेगळे असेल तर त्या समीकरणाची बेरीज करायची। समीकरण एक व दोन ची बेरीज करू आणि आपण जी पण काही पद्धती अवलंबतो आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं लिहायच्या आहे। तर समीकरण एक व दोन ची आपण बेरीज करू म्हणजे x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 3, समीकरण 1, समीकरण 2। आता बेरीज करायची म्हणजे या ठिकाणी खालच्या राशीचे काही चिन्ह बदलणार नाही म्हणजे x आणि x हे झाले 2x अधिक आणि वजा y, तर या दोघ ठिकाणी y y कट झाला। 5 आणि 3 8, दोन इथं गुणाकारात आहे तर त्या ठिकाणी भागाकार झाला तर x बरोबर 8 भागिले 2, बे एक बे बेचो 8 म्हणजे x बरोबर 4। त्या ठिकाणी x ची किंमत आपल्याला काढता आली, y चं आपण निरसन केलं आणि उरलेल्या एका चलाची किंमत आपण काढली। आता x ची किंमत आल्यानंतर ही किंमत आपल्याकडे समीकरण 1 आणि समीकरण 2 आहे, या दोन्ही समीकरणापैकी कोणत्याही एका समीकरणात ती किंमत ठेवायची म्हणजे आपल्याला उर्वरित चल पदाची किंमत काढता येईल। म्हणजे त्या ठिकाणी आपण लिहू समीकरण 1 मध्ये x बरोबर 4 ठेवू। आता समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 4, त्या ठिकाणी x ऐवजी आपण 4 ठेवलं, 4 अधिक y बरोबर 4, इथं 5 दिलेले आहे, सॉरी समीकरण आपल्याला 5 दिलेले आहे, 4 इथं बेरजेत आहे तर त्या ठिकाणी वजाबाकी जाते म्हणजे y बरोबर 5 वजा 4, 5 तून 4 गेले 1, तर मग y ची किंमत आली y बरोबर 1। या ठिकाणी x ची किंमत आली 4 आणि y ची किंमत आली 1। म्हणजे आपण जर उकल बघितली तर पहिले आपण कधी पण x लिहितो आणि दुसऱ्यांदा आपण दुसरा जो सहगुणक आहे तो आपण दुसरा चल पद आहे तो y, म्हणजे समीकरणाची उकल
या है 4-1 जे आपण पहिल्या गणितामध्ये आपण बघितले. आता हेच गणित आपल्याला जे आहे हे दोन्ही समीकरण सोडवताना आपल्याला y या चल पदाचं सुद्धा निरसन करता येईल. जसं आपण x चल पदाचं निरसन केलं त्याच पद्धतीने आपल्याला y चा पण जसं निरसन केलं त्या पद्धतीने x चं सुद्धा आपल्याला निरसन करता येतो. आता जर आपण बघितलं x चं निरसन करायचं जर आपण ठरवलं समजा हे समीकरण आपण वेगळ्या पद्धतीने सोडवायचं ठरवलं की x चं निरसन करायचं. आता x चे चिन्ह जे आहे ते दोघी पण अधिक अधिक आहे. जर चिन्ह सारखे असतील आणि त्या चल पदाचं निरसन आपल्याला करायचं असेल त्याचा सहगुणक सारखा आहे आणि चिन्ह सुद्धा सारखे आहे तर त्या ठिकाणी आपण त्या समीकरणाची वजाबाकी करणार. आता हे समीकरण आहे x अधिक y बरोबर 5 x वजा y बरोबर 3 समीकरण 1 समीकरण 2. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू कारण त्यांचे चिन्ह सारखे आहे. ज्या चल पदाचं आपल्याला निरसन करायचं आहे आणि त्यांचे चिन्ह जर सारखे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांची बेरीज वजाबाकी करावी लागेल आणि त्यांचे चिन्ह जर वेगवेगळे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची बेरीज करावी लागेल. म्हणजे x अधिक y बरोबर 5 x वजा y बरोबर 3 समीकरण 1 समीकरण 2. वजाबाकी करायची म्हणजे खालच्या राशींचे चिन्ह बदलायचे. आता या ठिकाणी x चे चिन्ह आहे अधिक हे झालं वजा इथं y चे चिन्ह आहे वजा हे झालं अधिक 3 चे चिन्ह आहे अधिक हे झालं वजा म्हणजे खालच्या राशींचे चिन्ह बदलायचे वजाबाकी करायची म्हणजे. आता x अधिक वजा x x कट झालं y आणि y 2y अधिक वजा 5 तून 3 गेले 2 2 इथं गुणाकारात आहे तिकडे भागाकार देणार म्हणजे y बरोबर 2 भागिले 2 b 1 b जे y बरोबर आलं 1 y ची किंमत 1 आहे. आता ही y ची किंमत आपण एका समीकरणामध्ये टाकणार आहे. समीकरण 1 मध्ये y बरोबर 1 ठेवू x अधिक y बरोबर 5 y ची किंमत 1 आहे तर आपण या ठिकाणी y ऐवजी 1 ठेवू 1 अधिक x अधिक 1 बरोबर 5 1 बेरजे ते तिकडे गेल्यावर वजाबाकी जाणार म्हणजे x बरोबर 5 वजा 1 5 तून 1 गेला 4 म्हणजे x बरोबर 4 ही x ची किंमत आली. आता आपल्याला या ठिकाणी y ची किंमत 1 आली आणि x ची किंमत 4 आली. तर उकल लिहिताना आपण सुरुवातीला x ची किंमत लिहितो जरी आपण अगोदर y ची किंमत काढली आणि नंतर x ची किंमत काढली पण उकल संच लिहिताना कधीही x ची किंमत अगोदर लिहायची आणि दुसऱ्यांदा y ची किंमत आपल्याला लिहायची म्हणजे या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला या समीकरणाची उकल काढता आली. बघा पहिल्या पद्धतीने सुद्धा आपण समीकरणाची जी उकल आहे ती 4 आणि 1 आली. दुसऱ्या पद्धतीने सुद्धा समीकरणाची उकल 4 आणि 1 आली. म्हणजे आपण पद्धत कोणतीही वापरली तरी आपलं उत्तर शेवटी 1च येणार आहे. सहगुणक सारखे करून चलाचे निरसन करणे या पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर आपण सुरुवातीच्या आता एक एक्झाम्पल घेतलं एक उदाहरण घेतलं त्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की जर समजा समीकरणाचे समीकरणामध्ये चलाचे सहगुणक सारखे असतील तर त्या ठिकाणी आपण त्याचे चिन्ह बघतो. जर चिन्ह सारखे असेल तर आपण त्या ठिकाणी त्याची वजाबाकी करतो म्हणजे ज्या चल पदाचं निरसन करायचं आहे त्याचे चिन्ह सारखे असतील तर आपण वजाबाकी करणार आणि ज्या चल पदाचं निरसन करायचं आहे त्याचे चिन्ह जर वेगवेगळे असतील तर त्या ठिकाणी आपण बेरीज करतो. म्हणजे आपल्याला पहिला मुद्दा मिळाला की बेरीज कधी करायची आहे आणि वजाबाकी कधी करायची. जर ज्याचे सहगुणक सारखे असून चिन्ह वेगवेगळे असतील तर आपण त्या ठिकाणी बेरीज करणार आहे आणि सहगुणक सारखे असून चिन्ह सुद्धा सारखे असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांची वजाबाकी करणार आहे. तर आता आपण काही उदाहरण बघू. सहगुणक सारखे करून चलाचं निरसन आपल्याला जर करायचं आहे तर सहगुणक सारखे नसतील तर ते सहगुणक सारखे कसे करायचे. बघा मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला जर कोणत्याही समीकरणामध्ये त्याचे सहगुणक सारखे करायचे असतील तर सुरुवातीला आपल्याला त्याचा लसागु काढावा लागेल. म्हणजे सुरुवातीला आपण जर बघितलं 5x वजा 3y बरोबर 8 हे आपलं पहिलं समीकरण आहे आणि 3x अधिक y बरोबर 2 हे आपलं दुसरं समीकरण आहे. सुरुवातीला आपण ठरवायचं आहे की आपल्याला कोणत्या चल पदाचं निरसन करायचं आहे.
आपल्याला x चं निरसन करायचंय की y चं निरसन करायचंय आता सोपं जर बघायचं झालं तर आपल्याला कोणाचा सहगुणक सारखा आहे का ते आपण सर्वात सुरुवातीला शोधणार आहे आता इथं दोघांचाही x चा सहगुणक 5 आणि x चा सहगुणक दुसऱ्या समीकरणात 3 सारखा नाही y चा सहगुणक 3 आणि इथं y चा सहगुणक 1 हा सुद्धा सारखा नाही त्यामुळे x चं सुद्धा आपल्याला इथं निरसन करता येत नाही आणि y चं सुद्धा आपल्याला निरसन करता येत नाही त्यामुळे आपल्याला यांचा सहगुणक सारखा करावा लागेल आता सहगुणक सारखा करण्यासाठी सुरुवातीला आपण बघायचं त्याचा सहगुणक किती आहे इथं 5 आहे आणि इथं 3 आहे या ठिकाणी 3 आणि 1 आहे आता त्या ठिकाणी सहगुणक सारखा करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला त्या सहगुणकाचा लसावी काढावा लागेल आता लसावी काढण्याच्या मी तुम्हाला तीन पद्धती सांगतो तोंडी लसावी कसं काढायचं सुरुवातीला समजा आपण जर बघितलं 4 आणि 3 या दोन संख्या आहेत आणि यांचा आपल्याला लसावी काढायचा आता सुरुवातीला बघायचं 4 च्या पाढ्यामध्ये 3 येतात का नाही 3 च्या पाढ्यात 4 येतात का नाही म्हणजे दोघीही एक दुसऱ्याच्या पाढ्यामध्ये येत नाही आता जर दोन्ही संख्या एक दुसऱ्याच्या पाढ्यात येत नसतील तर दोघांचा गुणाकार म्हणजे त्याचा लसावी म्हणजे 4 आणि 3 यांचा लसावी 4 3 12 तर या संख्यांचा लसावी झाला 12 ही पहिली पद्धत जर दोघी एकमेकीच्या पाढ्यात येत नसतील तर दोघांचा गुणाकार म्हणजे त्याचा लसावी आता जर आपण बघितलं 4 आणि 8 आता जर समजा दोन संख्या दिलेल्या आहेत आणि दोन्ही पैकी एक संख्या दुसऱ्या संख्येच्या पाढ्यात येते म्हणजे 4 चा पाढा जर आपण म्हटलं तर 4 च्या पाढ्यामध्ये 8 येतात आता 4 च्या पाढ्यामध्ये 8 येतात याचा अर्थ जी मोठी संख्या असेल ती त्याचा लसावी 4 आणि 8 यांचा लसावी झाला 8 जर एकमेकीच्या पाढ्यात एक नसतील तर दोघांचा गुणाकार लसावी दोघी एक दुसऱ्याच्या पाढ्यात येत असतील तर जी मोठी संख्या आहे तो झाला त्याचा लसावी आता तिसरी कंडिशन असे की 4 आणि या ठिकाणी झाले 6 4 च्या पाढ्यात 6 येत नाही किंवा 6 च्या पाढ्यात 4 येत नाही म्हणजे दोघी एक दुसऱ्याच्या पाढ्यात येत नाही परंतु या दोन्ही संख्या एकाच पाढ्यात येतात आता एका कोणाच्या पाढ्यात येतात तर दोनच्या पाढ्यात येतात म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण बघितला तर दोन हा सामायिक अवयव आहे म्हणजे आपण इथं दोन लिहिले दोनच्या पाढ्यात येतात म्हणून आता दोनचा पाढा 4 यासाठी किती वेळेस म्हणला गेल 2 वेळेस 6 येण्यासाठी 3 वेळेस म्हणजे 2 × 4 4 * 12 म्हणजे यांचा लसावी झाला 12 तर या पद्धतीने आपल्याला या संख्यांचे लसावी काढता येतील तर आपल्याला या ठिकाणी लसावी काढताना हे तीन नियम आपल्याला तोंडी वापरता येतील पहिला दोघ एक दुसऱ्याच्या पाढ्यात येत नसतील तर दोघांचा गुणाकार त्यांचा लसावी दोघ जर एक दुसऱ्याच्या पाढ्यात येत असतील तर दोघांपैकी मोठी संख्या त्याचा लसावी दोघ एक दुसऱ्याच्या पाढ्यात येत नाही पण एकाच पाढ्यात येतात असं असेल तर ज्या पाढ्यात येतात तो पाढा पहिले लिहून टाकायचं ती संख्या लिहायची ती संख्या तो पाढा आपल्याला पहिली संख्या येण्यासाठी किती वेळेस म्हणायला लागेल ते लिहायचं दुसरी संख्या येण्यासाठी तो पाढा किती वेळेस म्हणायला लागेल ती संख्या लिहायची या तिघांचा गुणाकार करायचा जो गुणाकार येईल तो झाला त्याचा लसावी या पद्धतीने आपल्याला तोंडी त्या सहगुणकांचा लसावी काढता येईल आणि जो लसावी येईल तो लसावी त्याचा सहगुणक म्हणून त्याऐवजी आपल्याला पाहिजे आता याच समीकरणामध्ये आपण जर बघितलं तर आपण सुरुवातीला जर समजा वाय आपण वायचं निरसन करायचं ठरवलं त्या ठिकाणी वायचा सहगुणक आहे 3 आणि या ठिकाणी दुसऱ्या समीकरणात y चा सहगुणक आहे 1 आता 3 आणि 1 यांचा जर आपण लसावी बघितलं तर 3 एक 3 म्हणजे 3 हा याचा लसावी झाला आता जो लसावी आला तो त्याच्या ऐवजी आपल्याला पाहिजे म्हणजे y च्या ठिकाणी तर 3 आहे पहिल्या समीकरणामध्ये 3 आहे y चा सहगुणक दुसऱ्या समीकरणात सुद्धा y चा सहगुणक आपल्याला 3 पाहिजे आता 3 आणण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हा 1 चा पाढा किती वेळेस म्हणला लागेल 3 वेळेस 3 एक 3 म्हणजे हा 3 वेळेस म्हणला गेला तर या पूर्ण समीकरणाला 3 ने गुणायचं समीकरण 2 ला 3 ने गुणू आता समीकरण 2 ला आपण जर 3 ने गुणलं 3 3 9 3 1 3 3 2 6 ते झालं आपलं समीकरण नंबर 3 आता समीकरण 1 आणि 3 यामध्ये जर बघितलं x चा सहगुणक 5 आणि 9 y चा सहगुणक 3 आणि 3 म्हणजे y चा सहगुणक सारखा आहे मग सहगुणक सारखा असेल तर आपण त्या ठिकाणी चिन्ह बघतो इथं वजा आणि इथं अधिक चिन्ह जर वेगवेगळे असतील
तर आपण त्या ठिकाणी त्यांची बेरीज करणार म्हणजे आपण पुढची जी स्टेटमेंट लिहणार आहे ते विधान समीकरण 1 व 3 ची बेरीज करू समीकरण 1 5x वजा 3y बरोबर 8 समीकरण 3 9x अधिक 3y बरोबर 6 चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणून yy कट झाला 5 5 आणि 9 या ठिकाणी झाले 14 14x 8 आणि 6 या ठिकाणी झाले 14 14 इथे गुणाकारात आहे तर त्या ठिकाणी भागाकार झाला म्हणजे x बरोबर 14 भागिले 14 14 एक 14 म्हणजे x ची किंमत आली 1 आता ही जी x ची किंमत आली ही आपण एका कोणत्याही समीकरणात आपण टाकू शकतो आपल्याकडे तीन समीकरण आहे 1 2 आणि 3 यापैकी तुम्हाला वाटेल त्या समीकरणात त्या x ची किंमत आपण टाकू शकतो तर बघा मित्रांनो समीकरण 1 मध्ये x बरोबर 1 ठेवू 5x वजा 3y बरोबर 8 x ची किंमत 1 आली आहे तर 5 या x ऐवजी आपण 1 ठेवले वजा 3y बरोबर 8 5 एक 5 वजा 3y बरोबर 8 5 आता बेरीज येत आहे 5 च्या समोर अधिकचे चिन्ह आहे त्या ठिकाणी वजा बाकी तर म्हणजे वजा 3y बरोबर 8 वजा 5 8 तून 5 गेले 3 वजा 3y बरोबर 3 3 इथं गुणाकार आते त्या ठिकाणी भागाकार करणार म्हणजे y बरोबर 3 भागिले वजा 3 3 एक 3 आणि हे वजा चिन्ह आहे त्या ठिकाणी इथं 1 ला दुसरा आला म्हणजे वजा 1 y बरोबर आला वजा 1 तर या समीकरणाची उकल आली पहिली 1 आणि दुसरी वजा 1 म्हणजे उकल संच एक आणि वजा 1 आता जर कोणी ठरवलं की आपल्याला x चा सहगुणक सारखा करायचा या ठिकाणी x चा सहगुणक सारखा करून सुद्धा हे समीकरण आपल्याला सोडवता येते तर आपण बघूया x चा सहगुणक सारखा करून हे गणित कसं सोडवायचं आता आपण x चा सहगुणक सारखा करून हे समीकरण सोडवूया आता जर आपण बघितलं समीकरण 1 5x वजा 3y बरोबर 8 3x अधिक y बरोबर 2 समीकरण 2 या दोन्ही समीकरणामध्ये x चा सहगुणक 5 आणि x चा सहगुणक 3 तर 5 आणि 3 यांचा लसागु बघितला तर 5 3 15 यांचा लसागु आला 15 तर या ठिकाणी आपल्याला x चा सहगुणक जो लसागु आला त्यांचा तो पाहिजे म्हणजे x चा सहगुणक इथे आपल्याला 15 पाहिजे आणि या ठिकाणी सुद्धा 15 पाहिजे आता आपल्याला जर या 5 ला 15 करायचे असेल तर 5 चा पाट आपल्याला 3 वेळेस म्हणला लागेल म्हणजे या समीकरण 1 ला आपल्याला 3 ने गुणावे लागेल म्हणजे आता आपण लिहू समीकरण 1 ला 3 ने गुणू 3 ना 5 15 3 3 9 8 3 24 हे झालं समीकरण 3 तर आपल्याला या ठिकाणी 15 करायचे म्हणजे या 3 चा पाढा आपल्याला 5 वेळेस म्हणावा लागेल म्हणजे समीकरण 2 ला आपण 5 ने गुणू समी 2 ला 5 ने गुणू 5 3 15 5 1 5 5 2 10 तर या ठिकाणी बघितलं समीकरण 3 आणि 4 या दोन्ही मध्ये x चा सहगुणक 15 15 सारखा आहे पण आपण त्याचे चिन्ह बघणार चिन्ह इथं अधिक आणि इथं सुद्धा अधिक चिन्ह सुद्धा सारखे आहे चिन्ह सारखे असेल सहगुणक सारखा असेल तर त्या ठिकाणी आपण त्याची वजाबाकी करतो म्हणजे इथं लिहू आपण समीकरण 3 व 4 ची वजाबाकी करू समीकरण 3 आहे 15x वजा 9y बरोबर 24 समीकरण 4 15x अधिक 5y बरोबर 10 वजाबाकी करायची म्हणजे खालच्या राशीचे चिन्ह आपल्याला बदलायचे वजा 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 15 15 कट याचं निरसन झालं
वजा 9 आणि वजा 5 दोघांचे चिन्ह सारखे आहे म्हणजे यांची बेरीज होणार वजा 9 आणि वजा 5 हे झाले वजा 14 वाय 24 मधून 10 गेले आले 14 14 वजा 14 इथं गुणाकारात आहे तिकडे भागाकार जाणार y बरोबर 14 भागिले वजा 14 14 1 14 हे वजा चिन्ह वरती जाणार म्हणजे y बरोबर वजा 1 त्या ठिकाणी y ची किंमत वजा 1 आली ही आपण आपल्याकडे 1 2 3 4 चार समीकरण आहे चार पैकी कोणत्याही समीकरणात ही किंमत आपण ठेवू शकतो समी 1 मध्ये जे आपलं सोपं समीकरण असेल त्यामध्ये ही किंमत ठेवायची समी 1 मध्ये y बरोबर वजा 1 ठेवू आता समीकरण 1 आहे 5x वजा 3y बरोबर 8 तर y ऐवजी आपण वजा 1 ठेवला म्हणजे 5x वजा 3 वजा 1 बरोबर 8 3 1 3 वजा वजा अधिक 5x अधिक 3 बरोबर 8 आता 3 या ठिकाणी बेरीज येते तिकडे वजा बाकी जाणार म्हणजे 5x बरोबर 8 वजा 3 आठातून 3 गेले 5 म्हणजे 5x बरोबर 5 5 चा गुणाकार आता आहे तिकडे भागाकार जाणार म्हणजे x बरोबर 5 भागिले 5 5 1 5 तर x ची किंमत आली x बरोबर 1 तर या ठिकाणी या समीकरणाची उकल आली उकल संच पहिला कधी पण आपण x लिहितो 1 आणि दुसरा y वजा 1 तर हा झाला आपला उकल संच 1 आणि वजा 1 आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेले 3x अधिक 2y बरोबर 29 5x वजा y बरोबर 18 तर याला आपण समीकरण 1 आणि याला समीकरण 2 साहित्य सुरुवातीला आपण लिहूया 3x अधिक 2y बरोबर 29 समीकरण 1 5x वजा y बरोबर 18 समीकरण 2 आता जर आपण या दोन्ही समीकरणांमध्ये बघितलं तर x चा सहगुणक 3 आणि 5 सारखा नाही y चा सहगुणक 2 आणि 1 हा सुद्धा सारखा नाही म्हणजे x चा सहगुणक सुद्धा सारखा नाही आणि y चा सहगुणक सुद्धा सारखा नाही तर आपल्याला त्यापैकी एका कोणाचाही सहगुणक आपल्याला सारखा करता येईल शक्यतो ज्याचा सहगुणक सारखा करणे सोपा आहे तो तो करायचा आहे तर आपण या ठिकाणी y चा सहगुणक जर बघितला तो 2 आहे आणि या ठिकाणी y चा सहगुणक बघितला तो 1 आहे तर बे 1 बे म्हणजे या ठिकाणी 2 आणि 1 चा लसागु झाला 2 तर या ठिकाणी y ऐवजी इथं 2 पाहिजे आपल्याला इथं 2 आहे पहिल्या समीकरणात दुसऱ्या समीकरणात 2 नाही तर या ठिकाणी 2 ठेवण्यासाठी आपल्याला 1 चा पाढा 2 वेळेस मांडावा लागेल म्हणजे या ठिकाणी समीकरण 2 ला आपल्याला 2 ने गुणावे लागेल तर या ठिकाणी तुम्ही समीकरण 2 ला 2 ने गुणू 5 2 10 2 1 2 18 2 36 हे झालं समीकरण 3 आता समीकरण 1 आणि 3 मध्ये जर आपण बघितलं y चा सहगुणक 2 आणि या ठिकाणी y चा सहगुणक 2 तर दोघांचे सहगुणक दोघांचे चिन्ह जर बघितलं इथं अधिक आणि वजा चिन्ह ही वेगवेगळे आहेत चिन्ह वेगवेगळे असल्यामुळे आपण या दोघांची बेरीज करू सहगुणक सारखा आहे तर आपण त्याचं y चा निरसन करण्यासाठी आपण त्यांची बेरीज करू समीकरण 1 व 3 ची बेरीज करू 3x अधिक 2y बरोबर 29 10x वजा 2y बरोबर 36 समीकरण 1 समीकरण 3 बेरजेमध्ये कोणतेही चिन्ह बदलत नाही 10 आणि 13 10 आणि 3 13 2 2 कट झाले 36 आणि 29 15 आणि हे 65 म्हणजे 13 या ठिकाणी गुणाकारात आहे तर 13 तिकडे भागाकारात आहे म्हणजे x बरोबर 65 भागिले 13 13 1 13 13 म्हणजे 65 म्हणजे x बरोबर आहे 5 आता ही जी x ची किंमत आली ही समीकरण 1
दोन अथवा तीन यापैकी कोणत्याही एका समीकरण आपल्याला ती किंमत ठेवता येते. समीकरण एक मध्ये x बरोबर 5 ठेवू, 3x अधिक 2y बरोबर 29. x ऐवजी आपण 5 ठेवणार आहे, म्हणजे तर 5 ठेवले x च्या ऐवजी, अधिक 2y बरोबर 29, 5 3 15, अधिक 2y बरोबर 29, 15 इथं बेरीज येते तिकडे वजाबाकी जाणार, 2y बरोबर 29 वजा 15, 29 मधून 15 गेले इथं राहिले 14, 2y बरोबर 14, दोन्ही इथं गुणाकार आते तर दोन तिकडे भागाकार जाणार, y बरोबर 14 भागिले 2, 2 1 2 2 साठी 14, म्हणजे y बरोबर आले 7. तर या समीकरणाची उकल आली उकल संच पाच आणि सात, या समीकरणाची उकल आहे. आता आपण एक पुढचं उदाहरण बघूया. या उदाहरणामध्ये 15x अधिक 17y बरोबर 21, 17x अधिक 15y बरोबर 18, त्याला आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 देऊया. 15x अधिक 17y बरोबर 21 समीकरण 1, 17x अधिक 15y बरोबर 11 समीकरण 2. आता जर आपण या दोन्ही समीकरणाचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की x चा आणि y चा सहगुणक हा सारखा आहे, म्हणजे हे क्रॉस मध्ये जर आपण बघितलं तर x आणि y चा सहगुणक सारखा आहे, y आणि x चा सहगुणक सारखा. बघा इथं 15 15 17 17, तर हे तिरकस मध्ये यांचे सहगुणक सारखे आहेत. असं जर आपल्याला समीकरण आलं ज्या ठिकाणी x आणि y, पहिल्या समीकरणातला x चा सहगुणक आणि दुसऱ्या समीकरणातला y चा सहगुणक सारखा आहे, पहिल्या समीकरणातला y चा आणि दुसऱ्या समीकरणातला x चा सहगुणक सारखा आहे, असं जर आपल्याला गणित आलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक कॉमन फॉरमॅट किंवा एक सामान्य पद्धत वापरायची आहे की या ठिकाणी पहिल्यांदा समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करून घ्यायची. समीकरण 1 आणि 2 ची बेरीज केल्यानंतर आपल्याला x अधिक y ची किंमत मिळणार, त्यानंतर आपण समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करू. समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला x वजा y ची किंमत आपल्याला मिळणार, आणि समीकरण 3 आणि 4 हे दोन नवीन समीकरण आपल्याला मिळाले की त्या समीकरणाची आपण बेरीज किंवा वजाबाकी काही केली तर एकाची उकल आपल्याला येते, ती किंमत ठेवायची आणि दुसऱ्याची किंमत काढायची. तर बघूया आपण ती पद्धत. बघा या ठिकाणी समीकरण 1 आणि 2 त्या दोघांची आपण सुरुवातीला बेरीज करू. समी 1 व 2 ची बेरीज करू. आता समीकरण 1 जर बघितलं 15x अधिक 17y बरोबर 21 समीकरण 1, 17x अधिक 15y बरोबर 11 समीकरण 2, 17 आणि 15 हे झाले 32, 7 आणि 5 12, 1 3, तर 32 17 आणि 15 32, 32y 21 आणि 11 हे पण झाले 32. आता या ठिकाणी आपण जर बघितलं x चा सहगुणक y चा सहगुणक आणि x या ठिकाणी सारखे आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहे याला 32 32 ने सगळ्यांना भागून घेऊ, याला 32 ने भागितलं याला सुद्धा आपण 32 ने भागू, याला सुद्धा 32 ने भागू, म्हणजे या समीकरणाला आपण 32 ने भागू. 32 32 कट, 32 32 कट, 32 32 कट, त्या ठिकाणी x अधिक y बरोबर 1 हे झालं आपलं समीकरण 3. तर आपण 1 आणि 2 ची बेरीज केली आपल्याला मिळालं समीकरण नंबर 3. त्याच पद्धतीने समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करायची आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे समीकरण 4. समी 1 व 2 ची वजाबाकी करू. आता 15x अधिक 17y बरोबर 21, 17x अधिक 15y बरोबर 11 समीकरण 1 समीकरण 2,
वजाबाकी करताना खालच्या राशींचे चिन्ह बदलतात वजा 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 15 मधून 17 गेले तर येणार आहे वजा 2y मोठ्याचं चिन्ह वजा 2x 17 तून 15 गेले या ठिकाणी मोठ्याला अधिक चिन्ह आहे म्हणजे अधिक 2y 21 मधून 11 गेले 10 आता या समीकरणामध्ये जर आपण बघितलं इथं 2 2 सारखे आहे म्हणजे इथं x चा सहगुणक जो आहे तो 2 आलेला आहे वजा 2 आलेला आहे म्हणजे आपण या सर्व राशीला आपण 2 नी भागूया वजा 2 नी भागूया वजा 2 वजा 2 वजा 2 2 2 वजा 2 वजा 2 कट जाईल 2 2 हे वजा चिन्ह या अधिक ऐवजी केलं म्हणजे इथलं चिन्ह बदललं x वजा y 2 2 2 म्हणजे 10 बरोबर हे वजा चिन्ह वरती गेलं वजा 5 हे झालं समीकरण नंबर 4 समीकरण 3 आणि 4 आपल्याला मिळाले समीकरण 3 आहे x अधिक y बरोबर 1 x वजा y बरोबर वजा 5 तर आपल्याला या समीकरण 3 आणि 4 ची आपण जर बेरीज केली तरी आपल्याला उत्तर मिळेल आणि वजाबाकी केली तरी आपल्याला उत्तर मिळणार आहे कारण दोघांचा सहगुणक सारखा आहे x चा सुद्धा आणि y चा सुद्धा त्यामुळे आपल्याला x चे सुद्धा निरीक्षण करता येतं आणि y चे सुद्धा निरीक्षण करता येतं समी 3 व 4 ची बेरीज करू समीकरण 3 x अधिक y बरोबर 1 समीकरण 4 x वजा y बरोबर वजा 5 y y अधिक वजा याचं निरीक्षण झालं x आणि x 2x 1 अतून 5 गेले 4 वजा 4 2 इथं गुणाकार आहे तिकडे भागाकार जाणार x बरोबर वजा 4 भागिले 2 बे 1 बे बे 2 4 x बरोबर आला वजा 2 आता ही जी x ची किंमत आली आपल्याकडे समीकरण 1 2 3 4 हे चारही समीकरण आहे या चारही पैकी कोणत्याही समीकरणामध्ये आपण ती किंमत ठेवू शकतो तर आपण हे समीकरण 3 मध्ये ठेवू समी 3 मध्ये x बरोबर वजा 2 ठेवू x अधिक y बरोबर 1 x ची किंमत आहे वजा 2 अधिक y बरोबर 1 वजा 2 इथं वजाबाकीत आहे त्या ठिकाणी बेरीज आहे म्हणजे y बरोबर 1 अधिक 2 1 आणि 2 3 y ची किंमत या ठिकाणी आली 3 उकल संच पहिले आपण x चा उकल लिहितो आणि दुसरी y ची म्हणजे वजा 2 आणि 3 हा झाला या समीकरणाचा उकल संच तर या पद्धतीने आपल्याला जर या प्रकारचा गणित सोडवायचा असेल तर पहिल्यांदा आपण बेरीज करणार समीकरण 3 मिळणार दुसऱ्यांदा आपण वजाबाकी करणार समीकरण 4 मिळणार त्यानंतर 3 आणि 4 ची आपण वजाबाकी केली अथवा बेरीज केली तरी आपल्याला x किंवा y या दोघांपैकी एकाचा किंमत आपल्याला मिळणार आहे ती किंमत आपण समीकरण 3 अथवा 4 दोघांपैकी एकामध्ये ठेवली तर बाकी उरलेल्या दुसऱ्या चलपदाची किंमत आपल्याला मिळणार आहे या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येणार आहे तर मित्रांनो आपण सहगुणक सारखे करून चलाचे निरीक्षण करणे ही पद्धत आपण अभ्यासली आहे तर मला अपेक्षा आहे की आपण सराव संच 1.1 हा आपण या पद्धतीने सोडवाल आणि त्यानंतर हा 1.1 सराव संच आपण या पद्धतीने सोडवल्यानंतर मी त्याचं तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्या सराव संचाचं जो सोडवलेला भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया आणि त्यानंतर आपण दुसरी पद्धत बघूया त्या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण हेच उदाहरण बघूया आणि सराव संच 1.1 आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवणार आहोत